तमिळ तिमुति बंधन घेऊया. आपले दोन्ही हात माताच्याकडे. लक्ष दोन बघूया आपल्याला दोन्ही हाताच्या बोटातून परम चैतन्य जाणवते का बघा. दोन्ही हात पांढऱ्या जमिनीवरती घ्या. लक्ष श्वासावरती घ्या. एक दोन मिनिट श्वासावरती लक्ष. त्याचबरोबर आपले डोक्यातले विचार आपण कमी करायचा प्रयत्न करायचा या वेळेला. लक्ष श्वासावरती देत असताना डोक्यातले विचार आपले कमी करायचा प्रयत्न. लक्ष पूर्णपणे श्वासावरती दिला. जे श्वास घेतो सोडतो तिकडे लक्ष द्यायचं. शांत बसून राहा. कुठल्याही प्रकारचं बर्डन टेन्शन विचार काही करायचं. आपली अटॅचमेंट आपण त्यावर ह्या पिरियडमध्ये नाही ठेवायची. सगळं विसरून जाईल. विस्मरण त्याला अतिक स्थिती म्हणली. विस्मरण योगाच्या भाषेत अतीत स्थिती म्हणतात. सगळं सोडून द्यायचं. क्षणात सोडता आलं पाहिजे ते. त्यानंतर आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. शेवटपर्यंत हात आपले असे असेच ठेवायचे. खाली पडले काही जणांचे असे खाली 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 होत जातात आणि झोप लागते. लेफ्ट साईडला जातात. तसं न होता जर आपण हात असा ठेवला तर शेवटपर्यंत असाच राहावा. शरीर जसं आपण बसलोय त्या पद्धतीने बसायचं. शक्यतो हलायचं नाही. प्रयत्न करायचा. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. आपला उजवा हात डाव्या हृदय चक्रावर ठेवायचा. इथं म्हणूया श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. हृदयापासून 12 वेळा म्हणायचं.
ती माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. ती माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. लक्ष आत्म्यावरती केंद्रित करायचं होतं. आपण शरीर नाही आहे, मन नाही आहे, बुद्धी नाही आहे, अहंकार नाही, शुद्ध आत्मा आहे. म्हणजे या सगळ्याचं विस्मरण झालं पाहिजे आपल्याला. शरीराचं देखील विस्मरण करता आलं पाहिजे. म्हणजे लक्ष एवढं आत्म्याकडे द्यायचं, सेन्सेशन फक्त आत्म्याची व्हायला पाहिजे, म्हणजे चैतन्यात सगळे अटॅचमेंट सोडून द्यायचं. जे काय आठवते, डोळ्यासमोर दिसते, ते सगळं विसरून जायचं. सगळं सोडायचं आहे आणि आत्म्यात उतरायचं आहे. आत्मतत्वात त्याच्या जाणीवेत उतरायचं. आत्म्याची जाणीव होणार आपल्याला, तिथे उतरायचं आहे आपल्याला. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून जायचं, मान थोडी खाली झुकवायची, हात शिस्तीत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचे, हात स्थिर ठेवायचा, खालची चमडी फिरवायची, बरोबर ब्रह्मरंध्रावरती लक्ष केंद्रित करायचे. श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. बघायचं आपल्याला जाणून घ्यायचं खरोखर सहस्त्रार मध्ये चित्त एकाग्र होते का पाहायचं. एकाग्रता हात आता किंचित वरती उतरायचा. मागे पुढे गोल आपली कुंडली सहस्त्रारच्या वर आणायची. सहस्त्रारचं भेदन करून वर आणायची. हे सगळं क्षणात झालं पाहिजे बसल्या बसल्या. एवढी आपली तयारी पाहिजे. कुठल्याही चक्र न पकडता सदैव योगामध्ये दिवसभर आपण जर सहस्त्रारच्या वर असू तर जास्त प्रयास करावा लागत नाही. ध्यानाच्या वेळेला ज्यावेळी आपण ध्यानाला बसतो त्यावेळी जास्त प्रयास करावा लागत नाही. सहज मध्ये कुंडलिनी वर येते आणि तुम्ही पुढच्या मार्गाला लागता. आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती आणायची, दोन्ही हात मांडीवरती घ्यायची. आपलं लक्ष दोन्ही हातांची बोट आणि सहस्त्रार चक्राच्या वरती लक्ष असं दोन्हीकडे ठेवायचं. हातावरती पण लक्ष देणं आवश्यक आहे. एकाग्रता तिकडेही करणं आवश्यक आहे कारण तिथल्या व्हायब्रेशन आपल्याला समजल्या पाहिजेत. सूक्ष्मातल्या असतात फार हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. कुठल्या प्रकारच्या येत आहेत व्हायब्रेशन, कशा येत आहेत, हे खरं खोट आपल्याला हाताच्या बोटावरती समजून घेता आलं पाहिजे. हे ज्ञान जे आहे ते सर्वांना आलं पाहिजे, समजलं पाहिजे. निर्मल विद्या आपण म्हटलं, शुद्ध विद्या आहे ती. लक्ष सहस्त्रारच्या वरती आणि हाताच्या बोटांच्या वरती. एक दोन मिनिटं आपण सहस्त्रारच्या वरती ध्यान करायचं, थोड दोनच मिनिटं. परत खालच्या चक्रावरती आपल्याला कार्य करायचं आहे. सहज मध्ये सहस्त्रारच्या वरती
तक्रारमधून खाली यायचं असतं माझं मूलाधार शक्ती केंद्रावरती यायचं. सहस्त्रार मधून मूलाधार शक्ती केंद्रावर पाठीचा शेवटचा मुखा तिथली जाणीव घ्यायची आपल्याला. लक्ष मूलाधार शक्ती केंद्र आणि दोन्ही हातांची बोट इथल्या व्हायब्रेशन काय कशा आहेत ते आपण व्हायब्रेशन वरती बघू शकतो हाताच्या बोटावरती. म्हणून हाताच्या बोटावरती लक्ष पाहिजे, सतत पाहिजे. लक्ष गणेश तत्वावरती, श्री माताजी आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. लक्ष गणेश तत्वावरती आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. चैतन्यामध्ये काय फरक पडतो हाताच्या बोटावरती आपण बघायचं आहे. आता इथले बीजाक्षर जे आहे ती लम हे बीजाक्षर आहे. लम हे बीजाक्षर उच्चारत असताना लक्ष मूलाधार शक्ती केंद्रावरती ठेवायचं आहे बघा. आणि म्हणून झाल्याबरोबर लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. या दोन क्रिया आपल्याला करायच्या. लम लम मंत्र म्हणून झाल्यावर हाताच्या बोटांच्या वरती. श्री गणेशजी कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आणखी एकदा म्हणूया लम हे बीजाक्षर म्हणत असताना लक्ष मूलाधार शक्ती केंद्रावरती. म्हणून झाल्यानंतर हाताच्या बोटांच्या वरती लक्ष ठेवायचं. त्यांच्या व्हायब्रेशन काय आहेत हे लक्षात येण्यासाठी आपण करायचं लम लम. लक्ष मुलाधार शक्ती केंद्रावर काय फरक पडतो ते बघायचं, जाणून घ्यायचे. ते चक्र जागृत झाल्यानंतर गणेश तत्व जागृत झाल्यावर त्यांचं काय चैतन्य आहे ते हाताच्या बोटावर समजेल. मूलाधार शक्ती केंद्रातून आपण नाभी चक्रावरती यायचं आहे. मध्य नाभीवरती लक्ष केंद्रित करायचं. लक्ष नाभीवरती हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. त्यांच्या व्हायब्रेशन कसे आहेत तेही बघायचं. या ठिकाणी जे बीजाक्षर आहे ते रम हे बीजाक्षर आहे. रम हे बीजाक्षर उच्चारत असताना लक्ष नाभीवरती ठेवायचं आणि उच्चारून झाल्याबरोबर लक्ष हाताच्या बोटांच्यावर ठेवायचं. रम रम रम
विपरीत लक्षण आदि उलटे आहेत. श्री माताजी, आपण साक्षात श्री लक्ष्मी नारायण आहात. कृपा करून आमच्या नाभी चक्रावरती जागृत व्हा. लक्ष नाभीवरती हाताच्या बोटांच्या वरती घ्यायचं असं म्हणत असताना पण लक्ष द्यायचं आपण. त्यांचं जे काय चैतन्य आहे ते आपल्याला हाताच्या बोटावरती लक्षात येईल. कशा प्रकारे येते अगदी सूक्ष्म आहे, ते फार सूक्ष्म आहे. ती पकडता आलं पाहिजे सूक्ष्मता, ती सूक्ष्मता पकडता आली पाहिजे. लक्ष नाभीवरती ठेवून आणखी एकदा आपण रम हे बीजाक्षर उच्चारूया म्हणून झाल्यावर हाताच्या बोटांच्या वरती थोडस लक्ष देऊ. रम रम व्हायब्रेशन एकसारखेच आहेत परंतु त्याची फ्रिक्वेन्सी ती कळलं पाहिजे. ते कशा प्रकारे येत आहेत तिकडे लक्ष पाहिजे आपल्या. म्हणून सूक्ष्मता महत्वाची. आता आपलं लक्ष स्वाधिष्ठान चक्रावरती ठेवायचं ओटीपोटावर. श्री माताजी, आपण साक्षात श्री ब्रह्मदेव सरस्वती आहात. श्री माताजी, ब्रह्मदेव सरस्वतीच्या स्वरूपात कृपा करून आमच्या स्वाधिष्ठान चक्रावरती जागृत व्हा. लक्ष स्वाधिष्ठान चक्र आणि हाताची बोट, याच बीजाक्षर आहे वम. ते आपण म्हणत असताना लक्ष स्वाधिष्ठानावरती ठेवायचं आहे. म्हणून झाल्यानंतर हाताच्या बोटांच्या वरती लक्ष ठेवायचं आहे. वम वम एकाग्रता स्वाधिष्ठान चक्रावर. आणखी एकदा म्हणूया वम म्हणत असताना स्वाधिष्ठानावरती लक्ष देऊन घ्या. म्हणून झाल्यावर हाताच्या बोटांच्या वरती त्यांच्या व्हायब्रेशन लक्षात घेऊया. वम वम स्वाधिष्ठानमधून आपण भवसागरामध्ये यायचं आहे. आपले लक्ष भवसागरामध्ये एकाग्र करायचं. संपूर्ण चैतन्य पसरवायचं भवसागरामध्ये. ही माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात.
श्री माताजी कृपा करून दत्त स्वरूपात आमच्या भावसागरामध्ये जागृत व्हा. भावसागरात लक्ष केंद्रित करायचं आहे हाताच्या बोटांच्यावरती पण. श्री माताजी कृपा करून आमच्यातील गुरु तत्व जागृत ठेवा. श्री माताजी कृपा करून आमच्यातील गुरु तत्व विस्तारित करा. सागर हाताच्या बोटांच्यावरती लक्ष ठेवा. श्री माताजी कृपा करून आमच्यातील धर्म जागृत करा. आम्हाला विश्व निर्मल धर्मीय बनवा. भवसागरातून आपण आता हृदय चक्रामध्ये यायचं. साक्षात जगदंबेचं स्थान, निर्भयता, मध्य हृदयामध्ये यायचं. श्री माताजी आपण साक्षात श्री दुर्गा माता आहात. श्री माता आपण साक्षात श्री जगदंबा आहात. कृपा करून आमच्या हृदय चक्रामध्ये जागृत व्हा व आम्हाला निर्भय बनवा. लक्ष मध्य हृदय चक्र आणि दोन्ही हातांची बोट. याच बीजाक्षर यम हे म्हणत असताना लक्ष मध्य हृदय चक्र तिथे ठेवायचं आणि म्हणून झाल्यानंतर हाताच्या बोटांच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. यम यम त्यांच्या व्हायब्रेशन लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा. आपण लक्ष हृदय चक्रावरती ठेवून आणखी एकदा म्हणूया यम यम तिथून आपण विशुद्धी चक्रामध्ये यायचं. श्री माताजी आपण साक्षात श्री राधा कृष्ण आहात. माताजी राधा कृष्ण स्वरूपात कृपा करून आमच्या विशुद्धी चक्रामध्ये जागृत व्हा.
लक्ष विशुद्धी चक्रावरती हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. त्यांचं बीजाक्षर आहे हम. दीर्घ स्वरामध्ये आपण हम असं म्हणूया. लक्ष विशुद्धी चक्रावर म्हणून झाल्यानंतर हाताच्या बोटांच्या वरती हम हम. परत लक्ष विशुद्धी चक्रामध्ये आपण साक्षात योगेश्वर आहात. कृपा करून आमच्या विशुद्धी चक्रामध्ये जागृत व्हा. आणखी एकदा म्हणूया हम दीर्घ स्वरामध्ये हम. त्यांच्या व्हायब्रेशन आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. परत आपलं चित्त अज्ञाचक्रामध्ये आणूया. अज्ञाचक्र बरोबर मध्ये विशुद्धीच्या वरती जिथं आपला टाळ ज्याला म्हणतो आपण टाळ म्हणजे पडजीब आहे त्या ठिकाणी खरं त्याचा कर्ण येतो बरोबर मध्ये व्याकाज्ञा कंठाज्ञेच्या बरोबर मध्ये कर्ण टाळ्याबरोबर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. श्री माताजी आपण साक्षात जीजस मेरी माता आहात. श्री माताजी येशू ख्रिस्तांच्या स्वरूपात कृपा करून आमच्या अज्ञाचक्रात जागृत व्हा. लक्ष अज्ञाचक्र आणि दोन्ही हातांची बोट त्यांचं बीजाक्षर आहे क्षम. क्षम हे बीजाक्षर म्हणायचं आहे दीर्घ स्वरामध्ये म्हणून झाल्यावर हाताच्या बोटांच्या वरती लक्ष देत क्षम क्षम. आणखी एकदा म्हणूया क्षम क्षम. लक्ष सस्त्रार मध्ये आणूया. आपलं चित्त सस्त्रार मध्ये आणायचं आहे. श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामी आहात. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये सतत जागृत राहा. लक्ष सत्रार मध्ये हातांच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. याचं बीजाक्षर आहे ओम. ते दीर्घ स्वरामध्ये म्हणत असताना लक्ष सत्रार मध्ये ठेवायचं म्हणून झाल्यावर हाताच्या बोटांच्या वरती लक्ष घ्या. ओम ओम.
तसंच प्रारंभेश ठेवून आणखी एकदा ओम म्हणे आपण दीर्घ स्वराक. आपल्या हाताच्या बोटांची वरती चैतन्य कुठल्या प्रकारचे येते ते लक्षात घ्या. फरक कसा कसा पडत जातो तिकडे सूक्ष्म पद्धतीने लक्ष पाहिजे आपण तर करणार. आता लक्ष सहस्त्रारच्या वरती द्यायचं गिरपुटावरती. बिंदू हे चक्र आहे आपलं, त्या चक्रावरती लक्ष द्यायचं. कुंडलीवर उठवायची श्री माताजी. आपण साक्षात श्री सदाशिव आहात, कृपा करून आम्हाला सहस्त्रारच्या वरच्या चक्रांची जाणीव करून द्या. लक्ष पूर्णपणे सहस्त्रारच्या वरती गिरपुटापर्यंत ठेवायचा प्रयत्न करूया. आता तिथं ती जी बीजा अक्षर आहे ती आपण म्हणूया लम. लम हे बीजा अक्षर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवून लम हे बीजा अक्षर म्हणायचं आहे म्हणून झाल्यावर हाताच्या बोटांच्या वरती लक्ष द्या. लम लम व्हायब्रेशन लक्षात घ्यायचं आपण. आणखी एकदा म्हणा लम हे बीजा अक्षर दीर्घ स्वरामध्ये लक्ष सहस्त्रारच्यावरती बिंदू चक्रावर लम लम. त्या ठिकाणी लक्ष देऊन आपण एक 10 मिनिटं ध्यानाच्या अवस्थेत जायचं आहे. अधून मधून लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं सहस्त्रारच्यावर.
तेवढं आपलं चित्तशस्त्र आरंभले आणायचं प्रयत्न करायचा. चेतनाकडे लक्ष द्यायचं, चेतनाकडे शस्त्र आरंभल्या. हळूहळू आपले डोळे उघडायचे. आता ती थोडाय त्याचा होती पत्र थोडा ध्यानाची घंटा प्राप्त झाला तर लगेच उपायच नाही. लक्ष शस्त्रार किंवा वरती ठेवायचं, हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. कशा प्रकारचे व्हायब्रेशन आहेत ते लक्षात ठेवायचं. आपली स्थिती कुठली आहे तेही लक्षात ठेवायचं. डोळे उघडे ठेवून देखील समाधी अवस्थेत आपण राहू शकतो. ती स्थिती सोडूच नये असं आपल्याला वाटत अशी अवस्था त्रासेवर जाणवायला चालू होती. लवकर खाली येत नाही. किती जरी वेळ बसलं तरी पण 5 मिनिटं बसल्यासारखं वाटेल. नमस्कार करून आपण शिस्तीत बंधन घेऊया. सोबत घेताना आपल्या शस्त्रार्थ जो आहे हाताचा तळवा बरोबर शस्त्रार चक्राच्या वरती यावा अशा पद्धतीने बंधन घ्यायचं कवच. शस्त्रारला कवच झालं पाहिजे आपलं. म्हणजे शस्त्रार मधून वाहणाऱ्या जे चैतन्य आहे ते बोटाला आपल्या हाताच्या तळव्याला लागलं पाहिजे बंधन घेताना. पण याची जाणीव ठेवायची आपण. कसंही बंधन घ्यायचं नसतं. स्थिती घ्यायचं ते कवच. आपल्या कवचात आपण सुरक्षित राहतो. दिवसभर आपण शस्त्रार चक्राच्या वरती राहू शकतो. आपलं जे ध्यान घेतलं त्याप्रमाणे आपण दिवसभर उद्या करून बघायचं ते सकाळी त्या पद्धतीचं ध्यान बीजाक्षरच आणि लक्ष शस्त्रांच्या वरती ठेवायचं सतत प्रयत्न करायचं. जय श्री माताजी.